मिरज कुप्पडच्या नागरिकांचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो. भारतीय जनता पक्षावर त्यांनी प्रचंड मोठा विश्वास दाखवला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, विकास आणि विश्वासाचं जे राजकारण या देशामध्ये सुरू केलं त्या राजकारणावर महाराष्ट्रामध्ये सातत्याने प्रत्येक निवडणुकीत जनतेनं मोहर उमटवलेली. या निवडणुकीतून एक अजून गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि भारतीय जनता पक्षावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. राज्यात अनेक आंदोलनं चालले आहेत, मोर्चे देखील चाललेले आहेत, पूर्ण जेन्युइन आहेत, न्यायपूर्ण आहेत, पण जनतेला हा देखील विश्वास आहे की या मागण्या ज्या आज मांडल्या जात आहेत त्या आज तयार झालेल्या नाही आहेत, या 4 वर्षात तयार झालेल्या मागण्या आहेत. सरकार प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच जनतेनं हा पाठिंबा आम्हाला दाखवलेला आहे. असं आहे की हा जो जनतेचा कौल आहे अतिशय नम्रतेनं स्वीकारून जनतेकरता वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न असतील, आरक्षणाचे प्रश्न, विकासाचे प्रश्न असतील, जे प्रश्न असतील हे सगळं सोडवण्याचा एक नवीन पाठबळ या निर्णयामुळे आम्हाला मिळेल. मी विशेषतः जळगाव आणि सांगली मिरज कुप्पडच्या आमच्या कार्यकर्त्यांचं, आमचे तिकडचे सर्व नेते, मला विशेषतः गिरीश महाजन यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निवडणूक लढवली. तिथं राजू मामा भोये, आमचे नाताभाऊ खडसे असतील, किंवा इकडे सांगली कुप्पडमध्ये आमचे पालकमंत्री सुभाषबापू देशमुख असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, किंवा आमचे सांगलीचे त्या ठिकाणी आमचे खासदार, आमचे सर्व तिथले पदाधिकारी, या सगळ्यांनी